स्वागतम स्वागतम मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आयोजित मुस्लिम मराठी साहित्य संमेलन चळवळीचे 11वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन 2017 क्रांतिवीर वासुदेव वळंग फडके नाट्यगृहामध्ये आजपासून संपन्न होत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. टाळ्याने आपण सर्वांनी स्वागत करूया. आजच्या संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्या बीबी फातिमा बालेखा मुजावर मॅडम, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, संमेलन प्रमुख डॉक्टर इकबाल शेख साहेब, प्रमुख अतिथी माननीय नामदार गिरीशी बापट साहेब, संमेलनाचे उद्घाटक माननीय प्राचार्य श्रीपाल सबनीस साहेब, उपस्थित सर्व प्रतिभावंत प्रज्ञावंत आणि साहित्यप्रेमी रसिक बंधू भगिनींनो, जीवनामध्ये आनंदासाठी हृदयाची वीणा झंकारली पाहिजे. भव्यता व दिव्यता यांचा सुरेख संगम म्हणजे आजचे 11वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन. मन क्यू बहकारे बहका आधी रात को, बेला महकार महका आधी रात को, फिर याद आया आज क्रांतिवीर वासुदेव वळंग फडके नाट्यगृह में मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होने वाला है. कोणत्याही देशाचे मोठेपण हे त्या देशातील नररत्नांच्या खाणी संत महंत थोर महात्मे शूरवीर क्रांतिकारक समाजसेवक कलावंत साहित्यिक यांनी केलेल्या कार्यावरून ठरते. मित्रांनो, आपल्या देशाला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. 3, 4 व 5 नोव्हेंबर या 3 दिवस आपणास विविध कार्यक्रमाची रेलचेल पाहण्यास मिळणार आहे. आपण या नाट्यगृहामध्ये त्यांचा आनंद घेणार आहोत. मी उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी विचार मंचावरती आमंत्रित करतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी काही कामास्तव ते येऊ शकत नाही आहेत. माननीय नामदाजी गिरीजी बापट साहेब, त्याचबरोबर मी आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण विचार मंचाकडे यायचं आहे. स्वागतात उद्घाटक माननीय प्राचार्य श्रीपाल सबनीस साहेब, डॉक्टर इकबाल शेख साहेब, मी प्रशांतजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर माननीय कपिल पाटील साहेब, इम्तियाज जलील साहेब, माधव भंडारी साहेब यांना मी विचार मंचाकडे पनवेलच्या महानगरपालिकेच्या प्रथम महापौर कविता चौतमले मॅडम, चारुशिला घरत मॅडम, परेशजी ठाकूर साहेब, जय म्हात्रे साहेब, मोहम्मद आरिफ नसीम खान, प्रीतम म्हात्रे साहेब, मनोज भुजबळ साहेब, डॉक्टर ए बी सोलपुरे साहेब, प्राचार्य डॉक्टर मखदूम फारुकी साहेब, डॉक्टर सादिक पटेल साहेब, मोहम्मद जकी कुरेशी साहेब, माननीय विलास सोनवणे साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आहेत ते बालेखान मुजावर साहेब, ए के शेख साहेब, फम शहाजिंदे, बशीर मुजावर साहेब, खलील मोमीन साहेब, माननीय डॉक्टर मोहम्मद आजम साहेब, जुल्फी शेख साहेब, माननीय महेश किळुसकर साहेब, माननीय जावेद पाशा कुरेशी साहेब यांना सर्वांनाच मी विनंती करतो की आपण विचार मंचाकडे यायचं आहे. नगरसेवक मुकित काजी अजित बेहरा यांनाही विनंती करतो की आपण विचार मंचाकडे यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा फातिमा मुजावर मॅडम यांना आमंत्रित करण्यासाठी मी डॉक्टर इकबाल शेख अध्यक्ष मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ व आजच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब
तसेच माननीय डॉक्टर मोहम्मद आजम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे 11वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्राचार्य बी व्ही फातिमा बालेका मुजार मॅडम यांना विचार मंचावर आणले. जरा जोरा टाळ्या होणं गरजेचं आहे. त्यांच्या समवेत परेश ठाकूर साहेब स्वागताध्यक्ष. लोकनेते रामशेट्टी ठाकूर साहेब त्याचबरोबर अध्यक्ष डॉक्टर इकबाल शेख साहेब फातिमा मुजावर मॅडम यांचं विचार मंचावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उपस्थित मान्यवरांच्या या 11व्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत स्वागत स्वागत. खूप वाचले, खूप पदव्या झाल्या, खूप अजूनही सूर्य अजूनही ढळला नाही, आयुष्याचा अर्थ खरोखरच अजूनही मजला कळला नाही. आजच्या या साहित्य संमेलनाचे या ठिकाणी मी सन्माननीय मौलाना आरिफ डोंगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पवित्र कुराणाचे पठण करावं. السلام عليكم ورحمة الله وبركاته. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط غير المغضوب عليهم ولا الضالين. بسم الله الرحمن الرحيم. يا خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام
صدق رسول النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين ومن الشاكرين والحمد لله رب العالمين. السلام عليكم. धन्यवाद आरिफ डोंगरे साहेब. या कुराणाचे मराठी अनुवाद करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे. या ठिकाणी सिनियर सेक्शन इंजिनियर सन्माननीय जाकीर पालेकर साहेब महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थेचे क्रीडा प्रमुख आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या कुराणाचं मराठीत अनुवाद करून सांगायचं. अल्लाच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. स्तुती फक्त अल्लासाठीच आहे जो सर्व सृष्टीचा पालन करता आहे. एकमात्र कृपावंत आणि दयावंत निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे. आम्ही तुझीच भक्ती करतो आणि तुझ्यापाशीच मदत मागतो. आम्हाला सरळ मार्ग दाखव. ज्या लोकांचा मार्ग ज्यांना तू अनुग्रहित केलेस, जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्ग भ्रष्ट नाहीत. आमीन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. लोक हो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा. ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचे जोडपे बनविले आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या, त्या अल्लाचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्ला तुम्हावर लक्ष ठेवून आहे. मी उपस्थित मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण उद्घाटन समारंभासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो आहे सन्माननीय लोकनेते रामशेजी ठाकूर साहेब. त्याचबरोबर उपस्थित सर्व अच्छा कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्राचार्य श्रीपाल सबनीस साहेब, डॉक्टर इकबाल शेख साहेब, प्रशांतजी ठाकूर साहेब, परेशजी ठाकूर साहेब, पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर कविता चौधमन मॅडम, त्याचबरोबर उपमहापौर चारुशीला घरत मॅडम, उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो. क्षमारोषण करून घ्यायचं आहे. सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण क्षमारोषणचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करायचा आहे. क्षमारोषण कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जे आहेत, संमेलनाचे उद्घाटक सन्माननीय माननीय प्राचार्य श्रीपाल सबनीस साहेब, लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर डॉक्टर इकबाल शेख सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा फातिमा मुगावर मॅडम, ए के शेख साहेब, चारुशिला भरत मॅडम, प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते क्षमारोषणीचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. प्रीतमजी म्हात्रे साहेब यांनाही विनंती करतो की आपणही या ठिकाणी क्षमारोषणी करून घ्यायचं आहे. सन्माननीय मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी क्षमारोषण होत आहे. तेजोमय प्रकाशाकडे वाटचाल करणारा हा आपला हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मृत्युम्मा अमृत गमय अशा प्रकारचे आपण म्हणतो. अंधारातून प्रकाशाकडे तेवा जाणारा अशा प्रकारचा एक संदेश आपल्याला या ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो अशा प्रकारचा हा कार्यक्रम क्षमारोषणीचा कार्यक्रम प्राचार्य बी बी फातिमा मुजावर मॅडम यांच्या शुभहस्ते, त्याचबरोबर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, त्याचबरोबर प्रशांतजी ठाकूर साहेब,
उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनचा कार्यक्रम या ठिकाणी क्षमा रोशनीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. 10वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे जळगाव येथे झालं होतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय मोहम्मद अझम साहेब यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा फातिमा मुजावर मॅडम यांना आपण जी सूत्रप्रदान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे 10व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय मोहम्मद आझम साहेब आपले सूत्र बहाल करत आहेत देत आहेत आणि त्यांना जरा जोरात आणि त्यांचं आपण स्वागत करूया.